राज्यात उष्णतेमुळे वाढलेल्या तापमानाबरोबरच राजकीय वातावरणाचं हो राजकीय तापमान हे देखील वाढलेलं आहे अजितदादा यांच्या भोवती संशयाचा एक वर्तुळ निर्माण झालेला आहे आणि याच विषयावर माझ्यासोबत बोलण्यासाठी मंत्री शंभूराजे देसाई आहेत साहेब सकाळपासूनच आपण पाहतोय दादांभोवती एक वर्तुळ तयार झालेलं आहे संशय त्यांच्यावर व्यक्त केला बाहेर पडतील का आणि चाळीस आमदार त्यांच्यासोबत आहेत असं देखील म्हटलं जात आहे आता हे तुम्ही त्याला विचारलं पाहिजे ना खरं आपल्याला इझी ॲक्सेस आहे पलीकडच्या बाजूलाच विधानभवन आहे दादांचं अधिकृत शासकीय कार्यालय विधानमंडळामध्ये विधानभवनच्या इमारतीमध्ये तिथ आहेत तुम्ही जर गेला तर बोलतील दादा तुमच्याशी त्यामुळं अंतर्गत बाब ही त्यांच्या पक्षातली आहे त्याच्याबद्दल आम्ही भाष्य करणं जे माध्यमांमध्ये येत आहे त्याचा आधार घेऊन अजून तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कुठलेही नेते बोललेले नाहीत मान्य दादांना भेटायला जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार काय म्हणत आहेत माननीय अजितदादा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल म्हणजे एक दोन तीन मान्य आमदार महोदयांच्या प्रतिक्रिया मी माध्यमांमध्ये साहेब पण अनेकांनी उघडपणे सांगितलेले आहेत की दादा जर गेले तर आम्ही त्यांच्यासोबत जाणार तेच म्हणतोय ना मी आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार जे आदरणीय दादांच्या बरोबर आहेत ते उघड सकाळपासून सांगतायत ना की दादानी निर्णय घेतला तर आम्ही दादांच्या बरोबर आहोत म्हणजे ज्याप्रमाणे आम्ही शिवसेनेमध्ये सांगत होतो की शिवसेनेतला आमचा निर्णय जो एकनाथजी शिंदेसाहेब घेतील तो आम्हाला मान्य असेल आणि तो आम्ही पन्नास जणांनी मान्य केला तसं जर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही अंतर्गत हालचाल असेल आणि त्यांचे आमदार महोदय जर म्हणत असतील की दादा घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल तर भविष्यात काही घडू शकता असं एकूणच महाविकास आघाडीची जी म वज्र मूठ आहे ती उघडण्यात युतीला युती यशस्वी झाली आहे का कसं पाहता आता बघा ह्या हालचाली वज्रमुठ सभेमध्ये नागपूरच्या चोपन्न आमदारांचे गटनेते असणाऱ्या माननीय अजितदादांना बोलू दिलं जात नाही आणि इतर नेत्यांना बोलू दिलं जातं त्यामुळं आता ही वज्रमूठ जे म्हणत होते तसं ती वज्रमूठ आता हळूहळू हळूहळू ढिली व्हायला लागली आणखीन थोडा वेळ थांबा भविष्यात तुम्हाला जाणवेल की ही वज्रमुठ ही पूर्णपणे ढिली होऊन मोकळी पडलेली आहे आणि यामुळेच कुठेतरी उद्धव ठाकरे देखील एकटे पडलेले आहेत का कारण एका काँग्रेस नेत्या बड्या नेत्याकडे ते म्हणताना म्हटलेत की आता मलाच भाजपविरुद्ध लढावं लागेल त्यांनी ह्याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे मान्य उद्धवजींनी ही वेळ आपल्यावरती का आली त्यामुळं आता जर माननीय उद्धव साहेब म्हणत असतील की मला भाजपविरुद्ध एकट्यानं लढावं लागत असेल तर आपण सुद्धा याचा विचार केला पाहिजे की ही परिस्थिती का निर्माण झाली काही गोष्टी पूर्वी गेल्या अडीच तीन वर्षामध्ये ज्या नको व्हायला पाहिजे होत्या त्या घडल्या तीस वर्षाची वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी भारतीय जनता पक्षाबरोबर केलेली युती एकाएकी आपण तोडली आणि जे पूर्ण विरोधाभास असणारी दोन टोकं होती त्यांच्याबरोबर आपण सत्ता केली त्यांच्याबरोबर आपण सत्तेत आलो त्यांच्याबरोबर आपण मुख्यमंत्रीपद भोगलं ते आता किती त्रासाचं होतं आहे हे आता या, या सगळ्या गोष्टींवरनं हळूहळू कळायला लागलेलं ला ला आहे ला त्यामुळे आता माननीय उद्धवजींनी ज्याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे पण दादा जर आले तर त्यांचं स्वागत केलं जाईल का चाळीस आमदारांसोबत आपली इन्सिक्युरिटी वाढणार नाही का आम्हाला बिलकुल इनसिक्युअर वाटत नाही मी सुद्धा सांगितलं आम्ही पन्नास आमदार एकत्र आहोत मान्य शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली एकत्र आहोत आणि आमची संख्या पन्नास असताना भारतीय जनता पक्षाची संख्या शंभर एकशे दहा असताना मनाचा मोठेपणा दाखवून भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेत्यांनी आमच्या नेत्यांना मुख्यमंत्रीपद दिलं ते मुख्यमंत्रीपद देताना नक्कीच त्यांच्या डोक्यामध्ये भविष्यातला काही विचार आहे की जी मंडळी केवळ हिंदुत्वासाठी आम्ही आठ मंत्री बाहेर पडलो शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालच्या मंत्रिमंडळामध्ये आम्ही एकूण आठ मंत्री आमची मंत्रिपदं सोडून त्या सरकारमधनं बाजूला गेलो का गेलो <coughs> आम्हाला अडीच वर्ष चाललेलं महाविकास आघाडीचं कामकाज आम्हाला योग्य वाटलं नव्हतं <coughs> पक्षाच्या धोरणापासून आपण बाजूला चाललो होतो हिंदुत्वाच्या विचारापासून आपण बाजूला चाललो होतो त्यामुळं आम्ही केलेला घेतलेला हा एवढा मोठा निर्णय त्याला समर्थन देण्यासाठी त्याला अधिक ताकद देण्यासाठी मान्य शिंदेसाहेबांना या सरकारचं नेतृत्व भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेत्याने दिलं त्यामुळं आम्हाला इनसिक्युअर वाटायचा प्रश्न नाही आम्ही बिलकुल इनसिक्युर्ड नाहीत माझा विश्वास आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत मुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेबच राहतील आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब राहतील हे सरकार बहुमताचा अधिक आकडा घातील एवढं बाकी नक्की पण याच दादांना कुठेतरी कंटाळूनच आपण महाविकास आघाडीतनं बाहेर पडलं आणि नंतर युतीकडे गेला होता दादा फंड देत नाहीत दादा कुठेतरी स्वतःचा पक्ष वाढवत आहेत स्वतःच्या आमदारांना प्रयत्न करत आहेत असा देखील आरोप हे त्यावेळी करण्यात आले होते मग आल्यानंतर तुम्ही कसं स्वागत करणार आम्ही बघा याच्या बाबतीत आता अजून तर ह्या जरतरच्या गोष्टी आहेत मी तेच म्हटलं या सगळ्या गोष्टीला जर माननीय शिंदे साहेबांची आणि फडणवीस साहेबांची संमती असेल हे सगळं करण्याला मी परत परत सांगतोय की या दोन आमच्या नेत्यांची फडणवीस साहेबांची शिंदे साहेबांची संमती असेल तर काहीतरी फॉर्म्युला ठरेल ना पुढच्या कामाचा त्याच्यामुळं आत्ता इतक्या लवकर त्याच्यावर भाष्य करणं ठीक आहे आम्ही त्यावेळी तक्रार केली ही रास्त होती की आमच्या लोकांना आमदारांना निधी मिळत नव्हता मंत्र्यांची कामं होत नव्हती पण तेच रिपीट होईल असं नाही समजा तुम्ही म्हणताय तसं जर काही घडलं आणि दादा दादानी काही अशा पद्धतीनं भूमिका घेतली तर त्याच्या बाबतीत शिंदेसाहेब फडणवीस साहेब ठरवतील ना काय करायचे का ते त्यामुळे एकदा पाठीमागं घडले तसंच पुढं घडलं असं नाही त्याच्यामुळं आमचे दोन नेत्यांवर आमचा विश्वास आहे शिंदेसाहेबांवर फडणवीस साहेबांवर ते निश्चितपणानं जर भविष्यात अशी वेळ आली तर त्याचा योग्य फॉर्म्युला हे दोघ जण ठरवतील फॉर्म्युल्यावरच म्हणायचं झालं तर यामुळेच मंत्रिमंडळाचा जो विस्तार आहे तो कुठेतरी रखडला आहे का अशा अनेक चर्चा समोर येत आहेत आता आम्ही लहान आहोत मंत्री आहोत विस्ताराच्या बाबतीत आमचे दोन नेते बोलतील माननीय शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेब त्यामुळं मंत्र्यांनी विस्ताराबाबतीत बोलणं आजपर्यंत कधी घडलेलं नाही त्यामुळं आम्हाला आमचा प्रोटोकॉल माहिती आहे आम्हाला आमचे अधिकार माहिती आहेत त्यामुळं बाबतीत आपण माननीय शिंदेसाहेबांना फडणवीस साहेबांना विचारा पण या दोघांनी वेळोवेळी सांगितले लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे त्यामुळे ते दोघं जे सांगतायत ते कदाचित आम्ही परत सांगू की त्या दोघांच्या म्हणण्यानुसार लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो शेवटचा प्रश्न राहील आता जी परिस्थिती आहे एकूणच दादांभोवती जे संशयाचं वातावरण आहे एकूणच राष्ट्रवादीमध्ये आता पवारसाहेबांची ताकद कमी झाली आहे का आणि दादांचं प्रस्ताव वाढलं आहे का काय आहे दादांच्या या, या? एकूणच नाराजी नाट्यामागचं कारण मान्य पवार मान्य पवारसाहेब हे राष्ट्रीय नेते आहेत त्यांचं काम सगळ्या देशानं पाहिले सहकारात असणारं काम पाहिले त्यांच्या लोकप्रियतेबद्दल मी बोलणार नाही त्यांची लोकप्रियता आहेच परंतु मी मागाशी सांगितलं तसं माननीय अजितदादांची काम करायची पद्धत जर पाहिली तर ज्या पदावरती असतात त्या पदाला शंभर टक्के न्याय देण्याची भूमिका ही ते घेत असतात आता ठीक आहे पाठीमागं दादा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते त्या मंत्रिमंडळात आम्ही होतो त्यावेळी निधीवरनं आमचे खटके उडाले निधीवरनं आमचे मतभेद झाले निधीवरनं आमचे आमदार काही मंत्री काही नाराज होते ही वस्तुस्थिती आहे पण काम कराना था था ते काम आता ते बघा तेव्हा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना ताकद द्यायचं काम केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी आमदारांना पडलेल्या उमेदवारांना त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून हातात अर्थमंत्री म्हणून असणाऱ्या अधिकाराचा वापर करून निधी दिला याचा अर्थ त्यांच्या पदाला त्यांनी न्याय दिला त्यांच्या पक्षासाठी त्यामुळे त्यांची लोकप्रियता आहे आणि आने अनेक आमदारांना विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ते आमदार महोदय जेव्हा अडचणीत असतात त्यांना काही मदत लागते त्यांना काही शासकीय योजनांच्यासाठी पाठपुरावा करायसाठी माननीय दादांची मदत घ्यावी लागते तेव्हा दादा ती करत असतात त्यामुळे दादांची लोकप्रियता ही महाराष्ट्रामध्ये आहेच आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा आहे आमदारांच्यामध्ये त्या लोकप्रियतेपायी आमदार महोदय आम्ही काही दादांनी निर्णय घेतला तर त्यांच्याबरोबर जाऊ असं म्हणतायत यात काही चुकीचं नाही पाहतोय की दादा आता नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे रोहित सह मी सुरज सावंत साम टी न्यूज मुंबई